दिग्रे शहर में पेयजल आपूर्ति में उत्पन्न हो रही बाधा से शहरवासी हैरान हैं। ऐसे में गुरुवार को दिग्रे शहर बीजेपी की ओर से जहां जलापूर्ति विभाग को ज्ञापन सौंपकर नगरपालिका प्रशासन की कार्यप्रणाली को नियोजन शून्य करार दिया गया, वहीं नगरपालिका उपाध्यक्ष तथा जलापूर्ति सभापति अजिंक्य मात्रे ने विरोधकों के आरोपों को नकारते हुए इसे एक तरह से चुनावी स्टंट करार देते हुए नल कलेक्शन में बेतहाशा बढ़ोतरी और जलापूर्ति की तकनीकी समस्या का हवाला देते हुए समस्या निवारण के लिए जारी कोशिशों पर ध्यान आकर्षण किया। दिग्रे शहर का चप्पा चप्पा इन दिनों पेयजल आपूर्ति की समस्या से जूझ रहा है। भीषण गर्मी में भी 7 से 8 दिन बाद पानी मिलने से हर गली मोहल्ले के नागरिकों में हाहाकार है। अफसोस है कि लगातार शिकायतों को दर्ज कराने के बाद भी पेयजल की समस्या जस की तस है। गुरुवार को शहर बीजेपी के पदाधिकारियों ने इस संदर्भ में जलापूर्ति विभाग को ज्ञापन सौंप कर नियमित जलापूर्ति की मांग करते हुए समस्या का निवारण नहीं होने पर तीव्र आंदोलन का इशारा दिया है। जवळपास आज 7 ते 7 महिने होऊन गेले, 7 दिवस 6 दिवस आड करून पाणी पुरवठा देत आहे। याचं कारण असं आहे की यांचं नियोजन नसल्यामुळं आज यांना कळायला पाहिजे की या ठिकाणी पुढे उन्हाळा लागत आहे। या उन्हाळ्याचा वॉटर सप्लायच्या बाबतीत यांनी नियोजन कुठल्याही प्रकारचं न केल्यामुळे ही दिग्रस करावर वेळ आलेली आहे। पैसे तुम्ही 12 महिन्याचे पूर्ण पैसे घेता आणि 6 महिने जवळपास पाणी पुरवठा सरासरी 6 महिन्याचं पाणी पुरवठा होते। हापसीच्या बाबतीत बोरवेलच्या बाबतीत त्याच प्रकारे एक बोरवेल जवळपास 3 हप्त्यात 3 वेळा दुरुस्त होते। याचं कारण असं आहे की इथले जे स्थानिकमध्ये या ठिकाणी जे बॉडी आहे ही बॉडी फक्त कुठल्याही प्रकारचं नियोजन न करता ही ठेकेदारी घेण्यात व्यस्त असल्यामुळं हे सर्व दिग्रजकरावर पाण्याचं संकट ओढण्यात आलेलं आहे। तरी यांना आम्ही आता निवेदनाद्वारे सूचना दिलेली आहे, परंतु या 8 ते 10 दिवसात जर व्यवस्था झाली नाही तर या ठिकाणी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आम्ही इंजिनियर साहेबांना दिलेला आहे। गौरतलब है कि इस विषय पर नगर सेवकों के, नगर पालिका पदाधिकारियों के और प्रशासकीय अधिकारियों के जवाब एक समान है। कभी वे इस समस्या को बढ़ती आबादी का, कभी बिजली सप्लाई की तकनीकी बाधाओं का, तो कभी सीमित जल भंडारण क्षमता का हवाला देते हैं। 80 लाख लीटर पानी अपने रोज लगते, परंतु आपल्याकडे स्टोरिंग कॅपॅसिटी जी आहे जी टाक्यामध्ये आपल्याला स्टोअर करून दिग्रसमध्ये पाणी पुरवावं लागते, तर हे फक्त 17 लाख लिटरचीच आहे। आणि त्यामुळे हे जे दिवस मधात जे वाढलेले आहे याच्या मागचं कारण हे आहे, नवीन कनेक्शनही वाढलेले आहे। 5-10 वर्षात भरपूर नवीन कनेक्शन, नवीन एरियाही वाढून राहिलेला आहे, त्यामुळे कुठेतरी पाण्याची ही जी समस्या आहे हे आपल्या दिग्रसकरांना या उन्हाळ्याच्या दिवसात दरवर्षीच आपल्याला करायला लागते। त्यानंतर जे MSCB विभाग आहे, आपण सर्व बघतच आहेत की लाईन किती वेळा येणं जाणं करत आहे, आणि लाईन गेल्यानंतर ते टाकीचं जे आहे व्होल्टेज जरी कमी असलं किंवा लाईन असली तरी लाईन चालू जरी दिसली असेल, परंतु व्होल्टेज कमी असल्यामुळं पाण्याची टाकी हे भरत नाही। आम्हाला तीही अडचणीचा सामना करावा लागत आहे आणि या समस्यापासूनच हे याच्यातून परमनंट तोडगा काढण्यासाठीच नगरविकास मंत्रालयाकडून मागीलच महिन्यात, मागच्या 2 महिन्यापूर्वीच आपण सर्वांनी बघितलं की 34 कोटी 70 लाखाची जी योजना आहे ती योजना मंजूर करण्यात आलेली आहे। आणि या समस्येवर कायमचा तोडगा ही योजनाच पूर्ण करू शकते। त्यानंतर आता जे काही विरोधकांनी आत्ता जे मोर्चा वगैरे आणला आहे ते मागच्या, माझं सरळ म्हणणं आहे 4 वर्ष झाले आत्तापर्यंत कुठला मोर्चा काढला नाही। यावर्षी निवडणुकीचंही वर्ष आहे, आता काहीही झालं, गावात कुठलीही समस्या झाली ते नगरपालिकेमुळेच झाली हेच असं दिसणार आहे आता तुम्हाला काही दिवसांकडे। नगरपालिकेच्या निवडणुका 3-4 महिन्यावर येऊन ठेपलेल्या आहेत, तर तरी ठीक आहे, माझ्या शुभेच्छा आहे त्यांनाही या कामासाठी, परंतु लवकरच यातलेही काही दिवस आम्ही कमी करण्याचा प्रयत्न करीत आहोत। नियोजन नाही असा कुठलाही जे आरोप लावलेले असा कुठलाही प्रकार नाही, याच्या पहिलेही भरपूर उन्हाळ्यापूर्वीही मीटिंगा झालेल्या आहेत, याच्यावर ही बोलणं झालं। जल समस्या पर विरोधियों की लेट लतीफी पर सवाल खड़े कर रहे नगर पालिका उपाध्यक्ष ने कथित तौर पर इसे आगामी चुनाव के तहत स्टंट बता तो दिया, लेकिन क्या गर्मी के मौसम के मद्देनजर सत्ताधारियों ने और नगर पालिका प्रशासन ने पहले ही जलापूर्ति की समस्या से निपटने के लिए कोई ठोस पहल क्यों नहीं की, कोई ठोस नियोजन क्यों नहीं किया, ये सवाल उठना लाजमी है।
बीते 6 से 7 महीने से उपरोक्त समस्या के होते हुए भी न तो विरोधियों ने इस पे ध्यान दिया और न ही सत्ता पक्ष ने। और तो और जलापूर्ति विभाग के अधिकारी भी टेंडर निकाला जाएगा, काम जल्द शुरू होगा जैसे रटे रटाए जवाब देते नजर आ रहे हैं। दिग्रस शहरामध्ये जी आपली पाणी पुरवठा योजना आहे ती 5 MLD ची योजना आहे आणि लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे आपली, तर त्याच्यामुळे काय होत आहे की उन्हाळ्यामध्ये आपल्याला 5 MLD जी क्षमतेचा जे आपला प्लांट आहे त्याच्यातून पाणी पुरवठा म्हणजे पुरत नाही आपल्याला, पूर्ण एरियामध्ये आपल्याला पाणी पुरवठा द्यायचा असतो, त्याच्यामुळं आपण काय की प्रत्येक ठिकाणी दैनंदिन आपण पाणी पुरवठा करू शकत नाही। उन्हाळ्यामध्ये डिमांड वाढते लोकांची, त्याच्यामुळं आपल्याला नाईलाजानं म्हणजे दिवस वाढवा लागतात। तर आता आपलं नवीन वाढीव पाणी पुरवठा योजना मंजूर झालेली आहे, येत्या 2-3 दिवसामध्ये त्याचं निविदा प्रकाशित होणार आहे आणि त्याच्यामध्ये आपलं 5 MLD अरुणावतीमध्ये आपला ॲडिशनल WTP आहे आणि तिकडे नांदगवान धरणाकडे आपला 4 MLD तिथे ॲडिशनल आहे, तर हे काम चालू होऊन जाईल लवकरात लवकर आणि आपला पाणी पुरवठा आम्ही सुरळीत करू। मालूम हो कि बीते 3 से 4 माह पहले नगर विकास मंत्रालय द्वारा शहर की पाइपलाइन के लिए 34 करोड़ 70 लाख रुपए की मंजूरी मिल तो गई है, लेकिन जमीनी स्तर पर काम शुरू होने में अभी दिल्ली दूर है। फिलहाल विरोधियों और सत्ताधारियों में जलापूर्ति समस्या को लेकर आरोप प्रत्यारोप का दौर चल पड़ा है और ऐसे में जलापूर्ति की भीषण समस्या से जूझ रही शहर की जनता की हालत उस बेकसूर और बदकिस्मत मुजरिम की तरह हो गई है जिसने गुनाह तो कोई नहीं किया लेकिन सजा काटना अब उसका भाग्य बन चुका है। BCN न्यूज के लिए दिग्रस से जुबैर खान की रिपोर्ट।